नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करत असताना एक कॅरेक्टर जे आहे जे मला खूप इमोशनल करतं आणि त्या कॅरेक्टरविषयी माझ्या मनात अत्यंत आदरयुक्त भावना निर्माण होते खरं तर फुले दाम्पत्याच्या जीवनामध्ये त्यांच्या कार्यात सहभागी हो असलेलं प्रत्येक कॅरेक्टर याच्याबद्दल आपण एक ऋणी असलं पाहिजे आपल्याला आदर असला पाहिजे परंतु सगळ्यात इमोशनल करणारं आणि आदर वाटणारं असं माझं आवडतं पात्र म्हणजे आऊसाहेब सगुणाबाई आणि हे का महत्वाचं आहे ते मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतरांना देखील शेअर करा कारण आपण नको नको त्या कृत्रिम ज्या कथा असतात मायथॉलॉजिकल पौराणिक कथा यातले पात्र आपल्याला माहीत असतात आणि आपले महात्मा फुले ज्योतिबा फुले ज्यांच्यामुळे घडले ज्यांच्यामुळे शिकले आणि त्यांनी स्वतः देखील या कार्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहभाग दिला हे पात्र म्हणजे आऊ साहेब सगुणाबाई यांच्याविषयी आपल्याला माहीत नसते तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून हा व्हिडिओ नीट ऐका आणि शेअर करा लहानसा व्हिडिओ आहे या व्यक्तीविषयी तात्यासाहेबांना म्हणजे महात्मा फुलेंना आणि काकू सावित्रीबाईंना काकू म्हटलं जायचं त्यावेळेला त्यांना किती आधार होता हे त्यांच्या साहित्यातून दिसतं मी ते साहित्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी वाचून दाखवतो हा संदर्भ जो आहे पुन्हा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नवनाथ शिंदे सरांचं हे जे पुस्तक आहे मी पूर्वी देखील तुम्हाला यावेळी सांगितलंय जि जिजाई प्रकाशनचं यातनं मी तुम्हाला हा हा संदर्भ सांगतो आहे ज्योतिबांनी जे निर्मिकाचा शोध हे छोटस पुस्तक लिहिलेलं आहे याच्या अर्पण पत्रिकेमध्ये काय लिहिलेलं आहे बघा ते म्हणतात सत्यस्वरूप सगुणाबाई भ्र खंडू क्षीरसागर हेस तुम्ही मला नुसते जगवलेच नसून माणूस बनविले बघा ज्योतिबा काय म्हणतात त्यांच्याविषयी दुसऱ्याच्या मुलावर प्रेम कसे करावे हे मी तुमच्याकडून शिकलो याबद्दल कृतज्ञापूर्वक कृतज्ञतापूर्वक हे पुस्तक तुम्हास ग्रंथकर्त्याने नजर केले असे ग्रंथकर्ता म्हणजे लेखक ते लेखक त्यांना ते अर्पण करतायत असं तो त्यावेळेच्या प्रचलित मराठी भाषेमध्ये म्हटलं आहे आता सावित्रीबाई त्यांच्याविषयी काय म्हणतात त्यांची काव्य फुलेमधली जी एक कविता आहे तिच्यात त्यांनी आऊंचं वर्णन केलेलं आहे आमची आऊ या शीर्षकाची कविता आहे ती आमची आऊ फार कष्टाळू प्रेमळ होती होती दयाळू म्हणजे ही आऊ गेल्यानंतर त्यांनी लिहिलेली दिसते आहे सागरवाटे उथळक्षणी म्हणजे जेव्हा जेव्हा असे वाईट प्रसंग आहेत अस्वस्थ प्रसंग आहे त्यावेळेला ती सागरासारखी वाटे आभाळ ठेंगणे तिच्या होणे इतकी तिची खोली होती इतकी तिची उंची होती आ आऊ आमच्या घरी आली टाक होऊन पहा बैसले मूर्तीमंत जणू विद्यादेवी फार महत्वाचं आहे मित्रांनो सावित्रीबाई ज्यांना विद्यादेवी म्हणतायत ती ही आऊ त्या ह्या आऊ साहेब हृदयी आम्ही तिला साठवी तर ही कविता त्यांनी काव्य फुले हा जो फेमस कविता संग्रह आहे सावित्रीबाई फुलेंचा त्याच्यामध्ये लिहिली आहे याच्यातून आपल्याला त्यांच्या जीवनात आऊंचं काय महत्त्व होतं सगुणाबाईंचं ते आपल्याला दिसतं तर आता या सगुणाबाई कोण आणि त्यांनी नेमकं काय केलं म्हणून त्यांच्याविषयी एवढा आदर ज्योतिबा पण व्यक्त करतात सावित्रीबाई पण व्यक्त करतात दुर्दैवाने आऊंविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही जी काय उपलब्ध आहे ती ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात जेवढं आपल्याला माहित असतं त्यातून मिळते तर बघूयात आता आपल्याला एक माहित आहे की ज्योतिबा आठव्या नवव्या महिन्याचे असतानाच त्यांची आई गेली चिमणाबाई ज्या होत्या या गेल्या पंचवीस डिसेंबर अठराशे सत्तावीसला ला आणि मोठा मुलगा होता राजाराम लहान मुलगा हा अजून आठ नऊ महिन्याचा ज्योतिबा आता गोविंदरावांना मोठं संकट पडलं गोविंदरावांच्या मागे लागले लोक त्यांचे नातेवाईक की तू लग्न कर त्यावेळेला तीन तीन चार चार लग्न केले जायचे पण गोविंदरावांनी ठरवलं की मी लग्न करणार नाही आणि मग मुलांचं त्यांनाच करावं लागत होतं आंघोळी पांगोळी करणे स्वयंपाक करणे त्यांची तारांबळ उडत होती आणि त्याच वेळेला त्यांची मावस बहीण गोविंदरावांची मावस बहीण तर काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ही गोविंदरावांची मावस बहीण नव्हती तरी ज्योतिबांची मावस बहीण होती एक कन्फ्युजन आहे परंतु त्याशी घेणं नाही तिचं जे कार्य आहे ते महत्वाचं आहे ती मावस बहीण जी आहे ती त्यावेळेला एका इंग्रज दाम्पत्याच्या मिशनरीचं जे काम करत होते मिस्टर जॉन आणि मिसेस जॉन या जोडप्याकडे काम करत होते आणि त्यांच्या मुलामुलींना बघत होती त्यांच्या घरी काम करत होती तर तिला ही बातमी कळली तिला हे हाल बघैनात म्हणून ती आली गोविंदरावांकडे आणि म्हटली की मी यांची जबाबदारी घेते तुम्ही काळजी कर करू नका आणि मी यांना वाढवेल मी यांना जीव लावेल आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला आपल्याला असं दिसतं वेगवेगळ्या सोर्सेसमधून की ही बाई जी होती सगुणाबाई त्यावेळेला तरुण असणारे तिचा नवरा गेला त्यामुळे ती पण अनाथसारखी झाली म्हणून ती याच्या तिच्या घरी काम करू लागली आणि ती आता ज्योतिबा आणि राजारामच्या देखरेखीसाठी आली आता ही त्यांची नातेवाईक जवळची नातेवाईक तर ती मायेने कष्टाने काळजीने त्यांना वाढू लागली आणि इंग्रज दाम्पत्याच्या घरी होती की जे मिशनरीचं शिक्षणाचं काम करत होते त्यामुळे तिच्यावर तो प्रभाव होता तिला शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं तिला इंग्रजीचं महत्त्व माहीत होतं म्हणून तिने गोविंदरावांच्या मागे तगादा लावला की ज्योतिबाला शाळेत घाला ज्योतिबाला शाळेत घाला आणि त्यांना टोचून टोचून त्यांच्या मागे लागून ज्योतिबाची शाळा सुरू करून घेतली किती ती महान मावली तिच्यामुळे ज्योतिबांना या शाळेचं एक गोड वेळ लागलं गोडी निर्माण झाली आणि त्यांना अनेक अडचणी ज्या आल्या त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट केलं सगुणाबाईंनी आणि त्यांना कन्सिस्टंटली हे चालू ठेवलं आणि अगदी लहान वयात त्यांचं लग्न झालं नवव्या वर्षाच्या असताना सावित्री घरी आली या सावित्रीला देखील त्या सांभाळायला लागल्या आता ज्योतिबा तर चांगले शिक्षणाची चा आवड असणारे होते परंतु ज्योतिबा आणि सावित्री या दोघांच्या शिक्षणाला स्ट्रॉंगली सपोर्ट केला तो सगुणाबाईंनी आणि त्यामुळे गोविंदराव जे होते गो ज्योतिबांचे वडील सावित्रीचे सासरे यांना हिंमत आली की ठीक आहे सगुणाबाई म्हणत आहेत चला पाठवा हिला पण शाळेत पाठवा आणि त्यांना शिकवायला सुरुवात केली एवढंच नाही तर सावित्रीला शिकवण्याच्या उपक्रमासाठी सुद्धा त्यांनी जोरात समर्थन केलं आणि स्वतः देखील या प्रोसेसमध्ये दे त्या शिकल्या त्या अगदी चांगलं इंग्लिश शिक बोलायच्या कारण त्या मिशनरीच्या घरात राहिलेल्या होत्या मिशनरीज याचा काम करणाऱ्यांच्या आणि त्या स्वतः देखील शिकल्या आणि यातूनच त्या स्वतः शिक्षिका झाल्या आणि गंजपेटेतली जी शाळा होती पूर्वी मी या व्हिडिओबद्दल बोललेलो आहे या विषयावर एक व्हिडिओत बोललेलो आहे गंजपेठेतल्या शाळेत जेव्हा त्यांना कोणी मिळत नव्हतं एक गुरुजी जे ब्राह्मण होते ते पळवून लावले त्या समाजकंटकांनी त्याला त्यांना धमकी दिली की तुझ्यावर आम्ही बहिष्कार टाकू तुला वाईट टाकू मारू तुला ते जेव्हा निघून गेले तेव्हा सगुणाबाईंनी त्या महारवाड्यातल्या शाळेतल्या शाळेची जबाबदारी घेतली आणि त्या तिथल्या शिक्षिका झाल्या म्हणजे त्यांनी ज्योतिबांना केवळ वाढवलंच नाही शिकायला मदत केली नाही ज्योतिबा सावित्रीला तर त्यांचं जे काम होतं त्या कामामध्ये पूर्ण तन मन धनाने त्या इन्वॉल्व्ह झाल्या म्हणजे त्या ज्या काय थोडंफार कष्ट करून पैसे मिळवायच्या त्या ते पैसे देखील त्या त्यांच्या कामासाठी डोनेट करायच्या आणि शिकवण्याच्या बदल्यात कुठलाही त्यांनी मोबदला घेतला नाही आणि अशा वेळोवेळी त्या त्यांना सपोर्ट करत होत्या आणि त्यांच्या सपोर्टमुळेच गोविंदरावांनी सावित्रीबाईंना उंबरठा ओलांडू दिला शिकवण्यासाठी जो काय सुरुवातीला त्यांनी जी परमिशन दिली आणि नंतर मग समाजाच्या दबावाखाली त्यांना घर सोडायला लागलं ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना त्या काळात देखील सगुणाबाईंनी त्यांना फुल सपोर्ट केला स्वतःच्या जवळ असलेले शंभर रुपये दिले त्यांना आणि सांगितलं की तुम्ही आता घरी परत जाऊ नका तुम्ही चांगला निर्णय घेतला आहे याच कामावर तुम्ही आडून राहा मी तुमच्या सोबत आहे हे माझ्या शंभर रुपये मी त्या कामासाठी तुम्हाला देते मित्रांनो त्यावेळेला सरकारी नोकरी करणारे कारकून वगैरे यांना आठ रुपये दहा रुपये महिना मिळायचा आणि या बाईने शंभर रुपये स्वतःचे मेहनतीचे कमवलेले हे त्यांच्या कामासाठी देऊन टाकले होते दे। आणि एकदा त्या नातेवाईकांकडे गेलेल्या असताना फुरसुंगी पुण्याजवळ आहे हे इथे असताना कॉलराची साथ आली आणि सहा जुलै अठराशे चोपन्न या दिवशी क्वालरामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर ह्या मृत्यू झाल्यामुळे ज्योतिबा आणि सावित्रीबाईवर आभाळ कोसळलं दुःखाचं कारण ती ज्योतिबांची आईच होती आणि सावित्रीबाईंसाठी सुद्धा ती आईसारखीच होती त्यामुळे ह्या महान कष्टाळू त्यागी अशा मूर्तीला अशा व्यक्तीला आयुष्यातनं त्या हरवून गेल्यानंतर त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कसळला कारण त्या सगळ्या ठिकाणी त्यांच्यासोबत सहभागी होता म्हणून ज्योतिराव एका ठिकाणी म्हणतात आईसारखं दुसरं दैवत नाही पण जिने मला जन्म दिला ती आई आठवत नाही ही, ही उणीव माझ्या आऊने भरून काढली तिला वाटे मी मोठा फादर व्हावे का कुणास ठाऊ पण ती मला ज्ञानबोध करी माझी तिने लहानपणी फारच काळजी घेतली तिने मला कधीही कमी न पडणारी ज्ञान दिली धन्य माझी आऊ खरंच आऊ खूप धन्य असं व्यक्तिमत्व आपल्या इतिहासातलं ज्योतिबांच्या सावित्रीबाईंच्या जीवनावर इन्फ्लुअन्स करणारं या आपल्या किंगमेकरला साहेबांना आपण त्यांच्याविषयी पसरवूयात हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही देखील यांच्याबद्दल माहिती काढा कारण आऊ साहेबांबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे तर तुम्हालाही कुठल्या पुस्तकातनं मिळाली कुठे मिळाली तर ती शोधा आणि एकमेकाशी शेअर करा म्हणजे आपल्याला या आपल्या खऱ्या हिरो आणि बद्दल जनजागृती करता येईल आणि आपल्याला यातून प्रेरणा घेता येईल जय हिंद मित्रमैत्रिणी